महायुतीच्या सरकारमध्ये हे वाद आता नेहमीचेच आहेत. प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतो आहे. हा वाद राज्याच्या हितासाठी नाही तर मंत्रिमंडळातील वाद हा स्वतःच्या हितासाठी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हा वाद तिकडे सुरू आहे. आणि 80-80 निर्णय पैशात तिजोरीत पैसा नसताना घेतले जातात. यांना कुणाची चिंता आहे? या राज्यामध्ये गेल्या वर्षभरापासून एकेका सचिवाकडे दोन दोन चार्ज ठेवले. यांना मागासवर्गीयाची चिंता आहे का? सामाजिक न्याय विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. बहुजन कल्याणसारखे 52% हिस्से असणाऱ्या खात्याला सचिव नाही. कृषी विभागाला सचिव नाही. 4-4 वर्ष झालेत मर्जीतील सचिवांना बसवून या सरकारने तिजोरीची लूट केली, स्वतःचा स्वार्थ साधला. अशा सरकारला जे महत्त्वपूर्ण आहेत, लोकांच्यासाठी जे खाते आहेत, त्यांना पूर्णवेळ सचिव देता येत नाही. तर हे सरकार चालवतं आहे कुठल्या दिशेनं आणि कुठल्या लायकीनं चालवत आहे हे महाराष्ट्र बघतो आहे.